अजी जा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्ताने या नवरात्रीच्या दिवसात प्रत्येक घरी कुमारिका पूजल्या जातात। आज आमच्याही घरी कुमारिका पूजणार आहोत, त्याच निमित्ताने आम्ही आज हा प्रसादाचा शिरा करणार आहोत। हीच रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत। तर आधी आपण यात काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। हा आहे रवा। ॲक्च्युली जेव्हा आपण प्रसादाचा रवा करतो ना तेव्हा 1/4 किलोप्रमाणे घेतो, पण आता आम्ही हा 1/2 किलोचा घेतला आहे। तुम्हाला हवं तर 1/4 किलोप्रमाणे घेऊ शकता, आम्ही 1/2 किलो घेतलेला आहे। ही आहे साखर, 1/2 किलो रव्याला 1/2 किलो साखर घेतलेली आहे। हे आहे बेदाणे, त्यामध्ये आहे मनुका, काजू, बदाम आणि हे आहे जायफळ आणि ही वेलची बारीक केलेली आहे। हे आहे केळं, मी 2 केळी घेतलेली आहे। आणि हे आहे घी, तुम्ही घरचं घी वापरू शकता किंवा बाहेरही तुम्हाला ॲवेलेबल भेटेल। आणि हे आहे दूध। मग अशी साहित्य सांगताना मी नेमकं दूध सांगायचीच विसरली, त्यासाठी माफ करा। चला मित्रांनो, आता आपण आधी तूप घालूया। गॅस पेटवलेली आहे आपण आणि आधी आपण सर्वप्रथम तूप घालतो। चला आता आपण त्यात रवा घालत आहोत। आपलं तूप गरम झालेलं आहे। रवा घातल्यानंतर ते व्यवस्थित भाजलायचं आहे, तो चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी अजिबात घाई करू नका, तो जेवढा तुम्ही व्यवस्थित भाजून घ्याल तेवढा आपला प्रसाद सुटसुटीत होईल आणि सुंदरही होईल। तर चला तर मित्रांनो, आपला रवा आता भाजून झालेला आहे, चांगला खुसखुस असा वास येत आहे आणि कलर पण बघा। आता आपण त्यात घालणार आहोत साखर। 1/2 किलो रव्याला 1/2 किलो साखर घाला, पण तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घातली तरी चालेल, तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। आता पुन्हा तो भाजायचा आहे आणि साखर त्यात पूर्णपणे विरघळणार। आता आपण त्यात केळी घालत आहोत। केळ्यांचे बारीक बारीक काप केलेले आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही कुस्करून सुद्धा घालू शकता, ते व्यवस्थित भाजून घ्यायचंय स्लो गॅसवर। आणि आता आपण त्यात टाकत आहोत बदाम, काजू, हे घातल्यानंतर पुन्हा आपण भाजून घ्यायचं, म्हणजे त्याला एक तुपाचा सुगंध येईल। आता आपला रवा थोडा घट्ट असा झालेला आहे आणि छान भाजून पण झालेला आहे। आता आपण त्यात दूध घालणार आहोत। आता आपण त्यात दूध घालतोय, सावकाशपणे दूध घाला आणि ढवळत राहा। रवा करताना नेहमी ढवळत राहावं लागतं, नाहीतर तो लागूही शकतो खाली, दाटेच तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल। आता आपण त्यात घालत आहोत वेलची। थोडं जायफळ किसून घालत आहोत आणि मनुके, ते घालून झाल्यानंतर पुन्हा ते ढवळा।
पहा मित्रांनो, आपला प्रसादाचा शिरा किती सुंदर दिसत आहे। आता आपल्याला थोडा वेळ तो वाफेवर ठेवायचा आहे। आणि गॅस स्लो केलेली आहे, झाकण मारून पहा मित्रांनो, आपल्या प्रसादाचा शिरा किती सुंदर दिसत आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार। गॅस बंद करत आहोत, आता आपण गॅस बंद करत आहोत। पहा मित्रांनो, किती सुंदर दिसतोय ना आपला रवा। तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। आणि तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा।